सिंपल पेंडुलमच्या आधी आपण एक पॉइंट बघितला होता कोनिकल पेंडुलमचा, त्याच्यासारखंच कुठंतरी टाइम पिरियड आहे. कोनिकल पेंडुलम मध्ये असं हॉरिझॉन्टल सर्कल तयार केलं. आता सिंपल पेंडुलम मध्ये काय करणार आहे आपण, सरळ सरळ इथे एक बॉब आहे. सिंपल पेंडुलम कशाला म्हणायचं, एक बॉब आहे किंवा स्पियर आहे ते इनएक्सटेन्सिबल, इनएक्सटेन्सिबल रबर सारखं ते काय होणार नाही, ताणणार नाही, इलॉंगेट इलॉंग होणार नाहीये, इनएक्सटेन्सिबल आहे. कोण हे स्ट्रिंग आणि हे बॉबचं रेडियस आर आहे, बॉबचं वेट एम जी आहे, टी डॅश हे काय आहे त्या दोरी मधलं टेन्शन आहे, हे टुवर्ड्स द कुठलं असतंय रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट म्हणजे एखाद्या कुठेतरी फ्लोअरला आपण त्याला काय केलं लटकवलंय, ओके, त्याला जे ऑसिलेट करणार आहे ते आपण अशा पद्धतीने ऑसिलेट करणार आहे, ओके. इनिशियली काहीतरी फोर्स लावून इथं आणणार आहे आणि त्याला सोडणार आहे, कंटिन्युअसली काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे. ऑसिलेट होत असताना याचं जे मास असतं ते खालच्या साईडला डाऊनवर्ड डायरेक्शनला एम जी, दॅट इज अ वेट ऑफ बॉब, त्याला आपल्याला रिझॉल्व्ह करायचं आहे. त्याला या ऍक्सिस वर रिझॉल्व्ह केलं, ज्याच्यासोबत अँगल इथला थीटा आणि इथला थीटा सेम आहे, काही चेंजेस नाहीये. इथं जी लेंथ आहे तीच लेंथ इथं आहे, कोनिकल पेंडुलम मध्ये तसं नसतं. इथं हे लेंथ बदलणार नाही कारण ताणणारच नाही, मग सर कोनिकल पेंडुलम मध्ये लेंथ कशी काय चेंज झाली, तर हॉरिझॉन्टल सर्कल होताना हाईट चेंज झाली. इथं हाईट चेंज होण्याची गरज नाही, हे एकूणच असेल इथं तेवढीच लेंथ आहे, इथे तेवढीच लेंथ आहे, इथे तेवढीच लेंथ आहे. बॉबचं रेडियस, स्पियरचं रेडियस सुद्धा तेवढंच राहणार आहे. ती काय काढायचं आहे, टाइम पिरियड काढायचं आहे. कोणाचं काढायचं आहे, सिम्पल पेंडुलमचं. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट आहे. मग एमजी ला वेटला आपण रिझॉल्व केलं, एक एमजी कॉस थीटा, दुसरं लिहिलं एमजी साईन थीटा. म्हणजे एमजी कॉस थीटा हे काय आहे माझ्याकडं, एमजी कॉस थीटा इज एन ए व्हर्टिकली, व्हर्टिकली किंवा व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शन, फक्त लिहितो व्हर्टिकली डाऊनवर्ड कॉम्पोनंट ऑफ कुणाचा, एमजी चं किंवा वेट ऑफ बॉब असल्या. त्याच्यानंतर एमजी साइन थीटा हे काय रे, हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कसा आहे तो, लेफ्टवर्ड आहे. कुणाचा आहे तो, ऑफ एमजी. एमजी चा काय आहे हा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे. इथपर्यंत कुणाला काही अडचण नाही का, ओके. सो मग आपल्याला सुरुवातीला इथून काहीतरी फोर्स लावलाय, इथून सोडणार आहे म्हणजे हे ऑसिलेट होणार आहे, म्हणजे हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जाणार आहे, हे म्हणजे काय एक्स आहे. मग आपल्याला ही काय लेंथ आहे, इथंही काय लेंथ आहे. सर काय काढायचं आपल्याला, आपल्याला टी काढायचं आहे. मग फॉर्म्युला काय आहे, टी अपॉन टी इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा. द फर्स्ट टार्गेट इज टू कॅल्क्युलेट द ओमेगा व्हॅल्यू, देन एंड देन वी कॅन फाइंड द टी. टी इज द टाइम पिरियड, ओके. मग आता याच्यामध्ये हे रिटर्न जातं म्हणजे रिस्टोरिंग फोर्स आहे. रिटर्न जातं म्हणजे काय, रिस्टोरिंग फोर्स आहे. सर किती येतो तो रिस्टोरिंग फोर्स किती आहे, रिस्टोरिंग फोर्स किती आहे, हे इथून इथं आलाय म्हणजे काय तो एफ मायनस एमजी साइन थीटा आहे. किती आहे, हे इकडे आहे ना मायनस एमजी, मायनस म्हणजे अपोजिट डायरेक्शन, एमजी साइन थीटा हे या डायरेक्शनला येणार आहे. सो एफ इज इक्वल टू मायनस एमजी साइन थीटा. बर, साइन थीटा इज अ व्हेरी छोटा, खूप स्मॉल आहे अँगल, ओके. अँगल जर खूप स्मॉल असेल तर मग आपल्याला काय घ्यायचं आहे, इथं बघा साईन थीटा बरोबर छोटा लिहिलंय मान्य आहे, बट त्याच्या आधी या ट्रायंगल मध्ये विचार करूया आपण. या ट्रायंगल मध्ये इथं साईन थीटा, समोरील बाजू एक्स आहे, हायपोटेनियस एल आहे, म्हणून मी याला असं लिहू शकतो एक्स अपॉन एल. मग सगळ्यात पहिलं काम काय करतो, फोर्स बरोबर मायनस एमजी थीटा टाकतो. मग थीटाची व्हॅल्यू काय, एक्स अपॉन एल. मग एफ बरोबर मी काय टाकतो, एमजी एक्स अपॉन एल, इक्वेशन नंबर वन. नाउ वी नो आपल्याला फोर्स बरोबर एम इंटू ए माहिती आहे, मास इंटू एक्सलरेशन हे फोर्स बरोबर माहिती आहे आपल्याला. सो याला इक्वेशन नंबर दोन देऊ,
सी पॉवर प्रेमानंद, लेफ्ट साइड काय आहे सेम टू सेम आहे, राइट साइड सुद्धा काय असायला पाहिजे सेम टू सेम, म्हणजे काय फ्रॉम इक्वेशन 192 कॅन आय राइट हियर एम ए बरोबर मायनस एम जी एक्स अपॉन एल एम 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 डिस्क्या सो रिमेनिंग रिमेनिंग देअरफॉर ए इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल, मी याला थोडं असं लिहितो जी अपॉन एल इंटू एक्स लिहितो इक्वेशन नंबर 3 देतो. परत आपल्याला ऍक्सेलरेशन सुरुवातीला आपण सोडवलंय बघा, ऍक्सेलरेशन वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये आपण ऍक्सेलरेशन सोडवले, काय सोडवले कसं सोडवले बघा, ऍक्सेलरेशन ऍक्सेलरेशन बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स हे आपल्याला माहित आहे. दोघाला कम्पेअर करू, दोघाला कम्पेअर करू, कम्पेअर कम्पेअर इक्वेशन 3 and 4 कम्पेअर केल्यावर काय येतं सांगा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स बरोबर मायनस जी अपॉन एल एक्स, एक्स एक्स कॅन्सल, मायनस मायनस डिस्कॅम, ओमेगा स्क्वेअर बरोबर जी अपॉन एल, देन ओमेगा बरोबर स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल. थोडं परत एकदा पटपट पटपट काय केलं, रिस्टोरिंग फोर्स काढला, कुठनं काढला, इथं फोर्स लावला होता तो इकडे रिटर्न येणार आहे, त्याच्या पोझिशनला रिटर्न येणार आहे, कोण बॅलन्स करत, एम जी साईन थीटा बॅलन्स करत, अपोजिट का त्याच्या अपोजिटला फोर्स लागतो, देन साईन थीटा म्हणजे काय व्हेरी छोटा एक्स अपॉन एल, एक्स अपॉन एल इथं टाकलं डायरेक्ट इथं टाकलं तरी काही अडचण नाही, हे इक्वेशन नंबर 1 न्यूटन्स लॉ लिहिला असं लिहा वाटलं असत, वी नो न्यूटन्स सेकंड लॉ. ओके सो देन एफ इज इक्वल टू एम इन टू ए, दोघाला कम्पेअर केलं इथं लिहिलं एम एम कॅन्सल केलं एची व्हॅल्यू. परत आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, ए बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, या दोघांना कम्पेअर केलं आपण काय काढलं, ओमेगा बरोबर रूट जी अपॉन एल, बट आवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट द पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके सो व्हाट इज द फॉर्म्युला, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा, सो टी इज इक्वल टू 2π अपॉन रूट जी अपॉन एल, याला रिव्हर्स पाठवलं सो टी इज इक्वल टू 2π रूट एल अपॉन जी, टी इज इक्वल टू 2π रूट एल अपॉन जी, हे काय मिळालं आपल्याला, ते मिळालं टाइम पीरियड फॉर द सिंपल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम मध्ये काय फरक आहे ते सांगतो, इथं फक्त एल सोबत कॉस थीटा आहे, एल सोबत काय त्याचा कॉस थीटा हटवला सिंपल पेंडुलम झालं, त्याचा कॉस थीटा हटवला सिंपल पेंडुलम, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स जाणवेल, लक्षात येत आहे कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम या दोघांपैकी सीईटी पक्का एक क्वेश्चन, कारण या दोघांपैकी एक विचारलं जातं हे 11वीला सुद्धा आहे, म्हणजे एक प्रश्न 3 ठिकाणी आणि हे तिन्ही प्रश्न कुठे आहेत सीईटीला, म्हणजे हमखास एक मार्केचं पिक्स आहे, क्लिअर आहे, म्हणजे आज गेले गेला नाही आज जाताना ज्याला पाठ करून जायचं आहे आपल्याला. दुसरं दुसरं आपण याच्यामध्ये इकडं दिसतंय का रे, आता आपण याच्यामध्ये सेकंड पेंडुलम, दुसरा पॉइंट कुठला म्हटलं मी, सेकंड पेंडुलम सर काय आहे, सेकंड पेंडुलम कशाला म्हणायचं सर, सेकंड पेंडुलम, सेकंड पेंडुलम याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो म्हणून सेकंड पेंडुलम, काय असत टाइम पिरियड किती असतो 2 सेकंड, म्हणून याला काय म्हणायचं सेकंड पेंडुलम, द टाइम पिरियड हॅव्हिंग द 2 सेकंड इज कॉल्ड एज सेकंड पेंडुलम. सो मग सर सांगा टीची व्हॅल्यू टाकतो मी इथं, टी इज इक्वल टू 2π रूट एल अपॉन जी, टीची व्हॅल्यू किती रे 2, इथं 2π स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी टुटतो डिस्कॅम, सो पाय इकडं आलं तुमचा नाही हे 1π स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी, स्क्वेअर रूट हटवायचा आहे मग हटवा ना, आम्ही काय करू स्क्वेअरिंग, स्क्वेअरिंग केलं, स्क्वेअरिंग केल्यावर काय येतं 1π स्क्वेअर एल अपॉन जी, जी ला इकडे पाठवू एल बरोबर जी अपॉन पाय स्क्वेअर,
जी ची व्हॅल्यू किती असते एल बरोबर 9.8 अपॉन पाय स्क्वेअर म्हणजे 3.14 चा स्क्वेअर नियर अबाउट 9.8 म्हणजे हे जवळजवळ कुणाच्या येतं एल ची व्हॅल्यू हे नियर अबाउट 0.99 म्हणजे एल बरोबर नियर जवळजवळ 1 मीटर किती असते 1 मीटर ही व्हॅल्यू कुठं कुणाची असते सेकंड पेंडुलमच्या लेंथची सीईटी साठी किंवा थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये परत सांगतो टी बरोबर 2 सेकंद म्हणजे याला काय म्हणायचं सेकंड पेंडुलम आपण काय केलं हेच फॉर्म्युला उतरून इथं टाकलं टी ची किंमत किती आपल्याकडं 2 ही 2 टाकलं 2 ला उडवलं पायला इकडं पाठवलं रूट एल अपॉन जी घेतलं मग आपण काय केलं स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं म्हणजे 1/π² एल अपॉन जी आलं मग एल बरोबर जी अपॉन पाय स्क्वेअर लिहिलं जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन त्याची व्हॅल्यू आली 9.8 हे जर 3.14 चा स्क्वेअर केला तर तुम्हाला जी व्हॅल्यू याच्यापेक्षा मोठी येईल म्हणून 0.99 नियर अबाउट 81 समथिंग येते एक नंतरचे काही पॉईंट मग तिथं काय केलं आपण त्याला डिवाइड केलं म्हणजे 0.99 म्हणजेच नियर अबाउट किती 1 मीटर आहे जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सेकंड पेंडुलम जर हा उपचार असेल तर त्या ठिकाणी टी ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली असती 2 सेकंद त्या ठिकाणी लेंथ ची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे 1 मीटर हा एवढाच फक्त 2 मार्काला एक्झामला विचारलं होतं म्हणून मी येतात त्याच्यावर इतका जीव आहे ना एक्झामिनरचा की भयानक जीव काय द टाइम पिरियड इज डिपेंड्स ऑन द टाइम पिरियड इज डिपेंड्स ऑन लेंथ द टाइम पिरियड इज डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन द टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट एल द टाइम पिरियड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू रूट जी द टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑन मास नाही कळलं सर इथं 10 ग्रॅमचा बॉक्स चिटकवा किंवा 10 किलोच चिटकवा टाइम मध्ये काहीही फरक पडत नाही द टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑन द मास द टाइम पिरियड इज इंडिपेंडंट ऑन द टेन्शन नाही तर हमको टेन्शन द्यायचं समजलंय काय काय सांगायला लागलोय कळलंय काय राईट